येत्या 6 तारखेला 6 मे रोजी महाडचं सांदे क्रीडांगण जे आहे त्या ग्राउंडवरती महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। खरं तर हा निर्णय ज्या वेळेला घेण्यात आला त्यावेळेला संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे की त्यांनी केलेलं जे मुख्यमंत्री पदावरती असताना केलेलं काम हे खरंच खूप कौतुकास्पद होतं आणि ज्या पद्धतीने त्यांना ह्या पदावरून पायउतार व्हावं लागलं किंवा ज्या मध्यंच्या काळामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी आहेत कुठेतरी त्या पाहता खरंच ह्या ठिकाणी मनाला फार संवेदना झाल्या की संघर्ष खरं तर कोणाला चुकलेला नाही पण ही व्यक्ती ज्या संघर्षातून चाललेली आहे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच घेतलेला हा निर्णय आहे। खरं तर ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला मिळालेल्या अधिकारामध्ये खरं तर आपण काम त्या पद्धतीने करून दाखवणं गरजेचं आहे। मुळातच माझं हेच पहिलं स्पष्टपणाचं कायमच मत राहिलेलं आहे की आपण जे स्थानिक जे कामं असतात जे प्रश्न असतात ते कायमच आपण करत आलेलो असतो पण आपण खऱ्या अर्थाने समाज उपयोगी काम कशा पद्धतीने करू आणि करता येईल ह्याच्याकडे प्राधान्याने आपण विचार करायला करणं गरजेचं आहे। तालुक्यामधील आपण जर का प्रश्न पाहिले तर अजूनही ते प्रलंबितच आहेत। म्हणजे माझे वडील ज्या वेळेला 2004 साली विधानसभेमध्ये नेतृत्व करण्यासाठी निवडून गेले त्यावेळेला त्यांनी जी केलेली कामं आहेत आणि त्याच्यानंतर कुठेही ह्या ठिकाणी कामं तशा पद्धतीने झाली आहेत असं मला एक युवक म्हणून या ठिकाणी वाटत नाही। राहिला प्रश्न तरुणांच्या रोजगाराचा असेल, मेडिकल फॅसिलिटीज इथे असतील किंवा नवीन इंडस्ट्रीज असतील ह्या कुठेही आपल्याला तालुक्यामध्ये नवीन येताना दिसत नाहीत। मुळातच जे आहे तेच सुद्धा तालुक्यामधून बाहेर जाताना आपल्याला दिसतं आहे। ह्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं असूच शकत नाही असं मला वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।